मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मी आज तिळगुळ करणार आहे, पण हे एक सरप्राईज आहे घरात सगळ्यांना, कोणालाच माहिती नाही आहे. पहिल्यांदा तीळ भाजणार आहे, डाळ, खोबरं आणि दाणे, ते लो गॅसवरती. गुळ आहे पण तो लो गॅसवरती ठेवायचा आहे. गुळात आता आपलं घरचं तूप, मला वाटतं जत्न हो, होपफुली आपलं तिळगूळ तयार व्हायला हवा. लास्ट स्टेप अशी आहे की मला हातावरती थोडंसं घी लावायचं आहे आणि मग ह्याचे छोटे छोटे तिळगूळ तयार करायचे. ती लास्ट स्टेप. पहिला तिळगूळ देवाला, त्यानंतर घरी सगळ्यांना, आई, काकू, अंजली, सगळे भाऊ बहीण सगळेच आहेत घरात. तिळगुळ तर करून झालेले आहेत. हे थोडंफार आता असं आहे की परीक्षेचे पेपर लिहिलेले आहेत पण रिझल्टसाठी वाट बघतो आहे. बघूया काय. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला,